देव ऋण, ऋषि ऋण, मातृपितृ ऋण, भूत ऋण आणि पशुपक्षी ऋण अशी पाच ऋण आहेत आपल्या प्रत्येकावरती. प्रत्येक देणारी शक्ती देव आहे. जो कोणी देतो तो देव आहे. मोफत देतो. सूर्य सकाळी सकाळी उगवत, वारे वाहतात, आपल्यासाठी गरम होत असताना येणारी झुळूक आठवा. बरसतो वरुण आपल्यासाठी, अग्नी उपलब्ध आहे आपल्यासाठी हवा तेव्हा. हे सगळे देव आहेत आणि ह्या देवांचं देणं कधीही थांबलेलं नाही, कुठल्याही कारणासाठी थांबलेलं नाही. त्यांच्या प्रति परम कृतज्ञता आपल्या हृदयामध्ये असणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करणं, यज्ञ यागादी कार्यक्रम करणं, यज्ञयाग आपण करू शकलो नाही तर त्याच्यामध्ये सम्मिलित होणं, भले फरशी पुसायला लागेल, भले खरकटी ताटं गोळा करावी लागतील, पण ऋणातून मुक्त झाल्याशिवाय कुणालाही गती नाही. इथं बसलेल्या नाही मानवांपैकी कुणालाही गती नाही. त्यामुळे जे देव आपल्यासाठी देतात, इथं समजा आयोजित केला आहे कुठेही सौरयाग, तर या भावनेनी यावं की जाऊ दे, त्यांचं काय, त्यांचं यज्ञ मी काय करू जाऊ. नव्हे, तो सूर्य तुमच्यासाठी रोज उगवतं. वरुण याग आहे, तो वरुण आपल्यासाठी बरसतोय. बघा, एखाद वर्ष पाऊस पडला नाही आणि पाणी टंचाई आली, खालून आपल्याला तिसऱ्या चौथ्या मजल्यावरून खालून पाणी भरावं लागलं, कसे हाल होतात, शेतकऱ्यांना मिळालं नाही कसं वाटतं. तो आपल्यासाठी बरसतो आणि जशा बातम्या असतात येतात की तुमची धरणं 40% भरली, 70% भरली, 80-90% धरणामध्ये पुण्याच्या 100% पाणी पुरवठा, कसं वाटतं पहा आपल्याला. नितांत आवश्यक आहे कृतज्ञ होणं आणि त्या कृतज्ञतेच्या भावनेतून सेवावृत्ती होणं. प्रत्येक मनुष्याने सेवेसाठी संधी शोधली पाहिजे. सेवा ह्या वास्तूची नव्हे, सेवा आमची नव्हे, सेवा सगळ्या या देवदेवतांची आहे. आणि या ऋणात आहोत आपण, जन्मल्यापासून ऋणात आहोत. ऋण याचा अर्थ काय? निगेटिव्ह, म्हणजे आपल्याकडनं घेतलेलं आहे, सॉरी आपण घेतलेलं आहे त्यांच्याकडनं आणि म्हणून धन झालं. ऋण आणि धन लक्षात येतं ना, कर्ज नव्हे, ऋण आहोत आपण, निगेटिव्ह आहोत. हे भरून कसं काढायचं? सेवा केली पाहिजे. शरीराने सेवा, बुद्धी येते बुद्धीने सेवा, जे करताय ते तुम्हाला धन आहे धनाने सेवा, या सगळ्या गोष्टी नितांत गरजेच्या. ऋणातून मुक्त होऊन जाणं. आपले सगळे ऋषी यांनी सगळे वेद, वाङ्मय, उपनिषद, अनेक ग्रंथ मराठी हिंदी सर्व भाषेतले हे सगळे लिहून ठेवलेले आहेत. या ऋषी ऋणातनं कसं मुक्त व्हायचं एवढं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यातून मुक्त न होणे याचा अर्थ कुठल्याही प्रकारची उन्नती स्वदेहाची, स्वशरीराची, स्व आत्म्याची न करून घेणे. या सगळ्या ऋषींचे जीन्स आपल्या या देहामध्ये काय केलं पाहिजे, त्यांनी लिहिलेलं किमान वाचावं तरी, हे आपल्या जीन्समध्ये साठवून घ्यावं. आणि जर पुढच्या पिढीत संक्रमित करता आलं आणि देता आलं जेवढं शक्य होईल तेवढं भरभरून, त्यामुळे हे सगळे उपक्रम आपण आखत असतो ऋषी ऋणातून मुक्त होण्यासाठी. त्यामुळे जे ठाऊक आहे ना ते द्यावं, ज्याला ठाऊक आहे ना त्याची सेवा करावी. नाही तुम्हाला बोलता येत, दुसरं कोणी बोलतंय त्याला माईक लावून द्यावा. इथं येऊन काहीतरी काहीतरी काय झाडलोट असेल ती मी करेन, पण ऋणातून मुक्त होईल. माझ्या शरीरामध्ये या सगळ्या ऋषी मुनींचे, संतांचे अंश आहेत. दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद ही सगळी माझ्या या रक्तामध्ये भरलेली आहेत. आणि ही जर मी वाचलीच नाही आणि ही जर मी दिलीच नाही तर या ऋषी ऋणातून आपण मुक्त होत नाही. अनेक विद्या त्यांनी शोधल्यात. काही शे लोकांना या विद्येने मी युक्त करू शकेल का, या जीवनामध्ये देऊ शकेल का, दान देऊ शकेल का, हा विचार आपण अवश्य केला पाहिजे. नितांत गरजेचा आहे. ज्यांच्यामुळे हा देह लाभला, मातेचं ऋण, पितरांचं ऋण, केवळ माता पिता नव्हे, ज्यांनी जन्माला घातलंय त्यांनी काही ना काहीतरी स्वप्न बघितली आहेत आपल्यासाठी, पुढच्या पिढीसाठी. हे सगळं पूर्ण करण्याच्या दृष्टीने जी जी आवश्यकता आहे ती सगळी सेवेतून, साधनेतून पुरी होत असते. आई वडील जर जीवित असतील तर ठीक, पितर जे असतील मृत आहेत त्यांना मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून या देहातून घाम काढणं हितांत आवश्यक आहे. कुठेतरी श्रद्धा हवी. या श्रद्धेने जे केलं जातं ते प्रत्येक कर्म श्राद्ध आहे. असं जर कर्म कुठेतरी एखाद्या संस्थेशी बांधले, तुम्ही सगळे इथे बांधलेले आहात, पूर्णपणे सेवा भाव धारण केला की काही नाही मला काहीही नको, व्हॉलंटरी काय इथं घेतलं जातं, ध्यान घेतलं जातं का पौर्णिमेला, हे ध्यान मला कोणी शिकवलं, मला हे ध्यान शिकवलं ऋषी मुनींनी,
कुठल्या तरी ध्यानाच्या गहन अवस्थेमध्ये काही ना काहीतरी अवतरित होत असतं शरीरामध्ये. असं वाटतं की हे देऊन टाकावं, ऋणातून मी तर मुक्त होईल. या ध्यानाच्या दिवशी यावं, थोडी सजावट करावी, शांतपणे इथे बसून ध्यान करावं, जे करावं लागेल पडेल ते काम. समर्थ रामदास सत्व रजतम असे वेगवेगळे गुण सांगतात. झाडी देवद्वार तो सत्वगुण असं म्हणतात की झाडलोटीचं काम का होईना, माझ्या वाटेला आलं तरी सुद्धा मी करेल. अशा प्रकारचा सत्वगुण विकसित झाला नाही ना तर केवळ स्वार्थी बनून राहतो. शरीर लावावे सत्कारणी, ऐसा साक्षेप उठे अंतकरणी. काय करू या देहाचं, खायला प्यायला घातलेलं आहे नुसतं, वाढवून ठेवलेलं आहे, फुगवून ठेवलेलं आहे नुसतं, आणि मला सगळं जागच्या जागी हवं. काय करायचंय का? योद घाम त्या शरीरातनं, झिजो हा देह, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, समर्थ म्हणतात. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन सेवेसाठी वाहून देणं, सतत ओंजळ पसरलेली की मला द्या काहीतरी. आधीच तुमच्यावर ऋण आहे, देवांचं, ऋषींचं, मातर पितरांचं ऋण, पशु पक्ष्यांचं ऋण आहे. आपल्याला कल्पना येणार नाही या जगातनं. उदाहरण म्हणून मुंग्या नष्ट झाल्या, जग संपेल. त्याच्याबरोबर हत्ती नष्ट झाले, जग संपेल. अशी प्रत्येक प्राण्याची एक लेवल, एक हायरार्की. ज्या पद्धतीने ते वास्तव्य करतात ना, रस्त्यातली कुत्री घ्या, घरोघरी असणाऱ्या मांजरी घ्या, वाघ घ्या जंगलातले, झाडं घ्या सगळ्या प्रकारची, प्रजातीच्या प्रजाती नष्ट झाल्याना मोठे दुष्परिणाम या संपूर्ण पृथ्वीवर घडून येतात. केवढं ऋण आहे त्यांचं आपल्यावरती. आणि मला साधा गोग्रास ठेवता येत नाही, मला मुंग्यांना साधीच काही साखर टाकता येत नाही, मला काही कावळ्या कबुतरांना काही ठेवता येत नाही. मला पाणी लागतं, उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांना लागत असेल हा विचार, झाडांना लागत असेल हा विचार. आयुष्यभरामध्ये एकही झाड लावलं नाही असं सुद्धा काही माणसं असतात. कधी होणार ऋणातून मुक्त? केवळ त्या झाडांची पानं ओरबडायची पाडव्याच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी, भरभरून फळं ओढून 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 खात राहायची. द्यायचं कधी? अत्यंत महत्वाचा विचार. पशुपक्ष्यांचं ऋण आणि भूत ऋण आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या सगळ्यांचे ऋण आहेत आपल्यावरती. आणि या पंच ऋणातून मुक्त झाल्याशिवाय कुठल्याही मनुष्याला मुक्ती नाही. त्या दृष्टीने सेवा, त्या दृष्टीने साधना, त्या दृष्टीने योगाभ्यास, त्या दृष्टीनेच प्राणायाम, त्याच दृष्टीने दान धर्म उदंड करत राहणं, देत राहणं, सतत देत राहणं ही नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या प्रशिक्षकांना, सगळ्या साधकांना मी सांगेल, देता येईल का? मला काय देता येईल? मी काय करू शकतो? उद्या अजून कुठला कार्यक्रम जयातही व्यवस्थापन प्रशिक्षक हे सगळे आयोजित करतील, धावत यावं, मला काय करता येईल? एक संधी द्या, एक काम द्या. अंगचोरपणा असतो प्रत्येकामध्ये. म्हणू शकतो, नाही नाही मी नाही येत, मला खूप काम आहेत. कुठली काम आहेत? घरी स्वयंपाक पाणी करायचं आहे आणि फक्त स्वतःची पोटपूजा करायची. दुसऱ्या कोणाचं पोट भरू का? दुसऱ्या कोणाला चांगलं वाटेल आतून, त्याचं हृदय निववेल असं काही करू का? हा विचार परम अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आज काही द्यायचंच असेल तर मी तुम्हाला हे जरूर सांगेल की या सगळ्या ऋणांचा विचार आम्ही आतून करतोय. जे जे अवतरतंय नवीन नवीन, ते सगळं द्यायचं. प्रेम असो, ज्ञान असो, दिल्याने प्रचंड प्रमाणात वाढतं. मला काय हवंय, माझ्या आयुष्यात काय कमी पडतंय, आपण विचार करायचा. प्रेम कमी पडतंय, उदंड द्यावं, भरभरून प्रेम करावं, वर्षाव होतो प्रेमाचा आपल्यावरती. धन कमी पडतंय, धन द्यायला सुरुवात करा. आपल्यापेक्षा दरिद्री कोणीतरी असेल का? नाही. रुपया देऊ, 10 रुपये देऊ. अन्न कमी पडतंय, पचत नाही आहे अन्न, अन्न दान करून पाहूया. जे देऊ ते उदंड उदंड अनेक पटींनी होऊन आपल्यावर वर्षा होईल, आपल्या चरणाशी लोळण घेईल सगळ्या दुनियेतली धन दौलत आणि सगळ्या गोष्टी. याच्यासाठी द्यायला शिकलं पाहिजे. आणि जो देतो 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 देत राहतो तो हळूहळू हळूहळू गुरु आणि सद्गुरू आणि अजून उच्च पातळीला जायला सुरुवात करतो. अस्तित्व पाहतच असतंय कोण देतोय. दिल्याशिवाय मोठं होता येत नाही हे 100%. त्यामुळे हे अगदी प्रधान वाक्य माझं लक्षात असू द्या की सेवा. प्रशिक्षक असा, विद्यार्थी असा, कुठे सेवा देऊ?
मला धन मिळतंय या कामाचं असं कुठलं तरी काम हवं की माझ्याकडे हे गुण आहेत, हे मी आता दान करू इच्छितो, मी त्याचे पैसे घेणार नाही. अशा प्रकारचा भाव उठावा आणि हे कार्य व्हावं. आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे, खूप काम करायचं आहे. तुम्ही सगळे आता बरोबर आहात, जेवढे इथे उपस्थित आहेत तेवढे सगळे लोक तुम्ही इथे उपस्थित आहात, तेवढे सगळे बरोबर असणार आहात असं मी गृहीत धरतो. सगळ्या ऋणातून प्रत्येकाला मुक्त व्हायचं आहे आणि त्या दृष्टीने आपला योगाभ्यास आहे. आता यामध्ये या योगातून असून कसं कसं पुढे जायचं, जीवनशैली कशी आहे, स्वास्थ्य कसं राखणे आहे, शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक कसं वर जायचं, याच्या डिझायनिंगच्या मागे आम्ही आहोतच. येत्या काही दिवसांमध्ये मला वाटतं 10 तारखेला आपली आत्मसंजीवन क्रिया आहे ना. आत्मसंजीवन क्रिया ही अशी क्रिया आहे, असंच गुरुपौर्णिमेला मला वाटतं 2013-14 साली अतिशय शांत भावावस्थेत, ध्यानावस्थेत, अश्रुयुक्त अवस्थेत, भावविभोर होऊन बसलेला असताना एक सुंदर योगिक क्रिया, जसं कविता सुचावी, जसं मूल पोटामध्ये यावं, तसे अनेक दिवस काहीतरी दाबून ठेवलं होतं, अशी एक योगिक कृती आतून आली. करून पाहिली, अनेक वर्ष गेली, असं लक्षात आलं अरे हे जर दिलं गेलं तर अनेक प्रकारचे बंध जे कर्माचे बांधून ठेवलेले ते सुटायला मदत होणार आहे, स्वास्थ्य उत्तम दर्जाचं अवतरणार आहे. मग शिकवायला सुरुवात करू. अगदी लॉकडाऊनच्या आधी वगैरे अशी आपण त्याची एक शेवटची बॅच घेतली होती. आता 10 तारखेला हीच योगिक क्रिया आम्हाला तुम्हाला द्यायची. सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, इथे मी जाहिरात करायला बसलो आहे का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येऊ शकतो. मला सांगा, माझ्याकडं असलेलं मी तुम्हाला सांगितलंच नाही तर माझं कमवून आणि माझ्याकडे जर काही अवतरत असेल मला तर त्याचा उपयोग का? तुम्हाला सांगितलं तर पाहिजे. आपल्याला सवय कशी असते, बरेच विद्यार्थी मी पाहतो थोडासा कोर्स इकडे करा, थोडासा कोर्स तिकडे करा, थोडं इकडून शिकून घ्या, तिकडून शिकून घ्या, हे सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट, ह्यांनी पुढे नाही जाता येत आयुष्य. आम्हाला जेव्हा आमच्या आचार्यांनी सांगितलं तुमचं रक्त घाम एकत्र करून आम्हाला द्या, द्या म्हणलं की दिलं, विषय संपला. 4 वर्ष आयुष्यातली त्यामध्ये कुठलाही कोर्स आणला नाही, त्यामध्ये कुठलाही नवीन मेंटॉर पकडलाय, त्यामधून कुठला नवीन गुरु पकडलाय, नाही. 4 वर्ष रोज 18 तास अशी आम्ही त्यांना देऊन टाकले. ज्या कुठल्या छंद आवडी होत्या, घरदार होतं, सगळं बाजूला ठेवलं आणि फक्त त्यांना दिलं. मी तुम्हाला म्हणतो की संपूर्ण 1 वर्षाचा डिप्लोमा, 6 महिन्यांचं स्पिरिच्युअल हिनिंग, 6 महिन्यांचं ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स आणि वर्षभरात घेतले जाणाऱ्या प्रत्येक महिन्याचा एक एक कोर्स, यामधून माझ्याकडे जे आहे, सौ आचार्यांकडे जे आहे, ते सगळं तुमच्या हृदयात मेंदूत घालता येईल. मग एवढ्यासाठी 2 वर्ष तुमच्याकडे नाही, 5 दिवसात कोर्स करायचा आणि एक्सपर्ट व्हायचं, शक्य नाही. खूप घासावं लागतं, घाम गाळावाच लागतो. मग हा वर्षाचा अभ्यासक्रम, पुढचे 6-6 महिन्यांचे अभ्यासक्रम करून आजवर जे आम्ही कमवलंय ते तुमच्या उंजळीत टाकता येईल. आता तुम्ही द्यायला सुरुवात करा, पुढे जाऊन जेव्हा इथे पूर्ण येणाऱ्या 100,000 लोकांवर अनुभव घ्या. त्यामुळे जरा टिकून राहा, धरून ठेवा जरा, आणि थोडं सातत्याने शिकल्यानंतर मग एक आत्मविश्वास, एक आशीर्वाद, एक ऊर्जा, सगळं काही एकत्रित येईल. आज जर 10 लोकांची सेवा करत असाल बाहेर, 100,000 लोकांची करू शकाल. त्यामुळे थोडं कमी जर पडत असेल आणि आजच्या निमित्ताने काय सांगायचं असेल तर 5 दिवसांचा कोर्स करतो आणि जातो लगेच. प्राणायाम मी शिकवला परवा, सोमवार ते शुक्रवार, बुधवारीच लगेच आपल्याकडच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. अरे किती अर्ध्या अडकुंडांनी पिवळं व्हावं, खाना खाया है तो जरा पचाव तो, कम से कम ॲब्सॉर्ब तो होणे दो, आतून सगळं जरा प्राणायाम मुरुदेत शरीरामध्ये आणि मग शिकवायला जा. अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाको नसावे, प्रगट होऊन नासावे हे उचित नव्हे. मला वाईट वाटतं, आमचे विद्यार्थी सांगतात 10,000, 15,000, 25,000, 30,000, 40,000 कमवतात. मी म्हणतो 3-3, 4-4 लाख कमवा महिन्याला, द्या तर वेळ आधी, आधी सेवा तर करा, आधी घाम गाळा तर पूर्ण. तेवढ्याच आनंद वाटतो 10-20 लोक येतात, 1,000 माणसांना ट्रीट करण्याची ताकद मी द्यायला बसलो आहे. आणि तुम्ही तुमच्या केंद्रावर किती माणसं, जास्तीत जास्त 35 लोक बस. 350 कशी होतील, 1,000 कशी होतील, आपण केला पाहिजे विचार. त्यामुळे मी तुम्हाला टार्गेट देईन, पुढे जा, शिक. जो कोर्स आणतोय
ते काहीतरी द्यायचं या इच्छेने आणतोय, अजून आणत जाणार आहे. आणि तुम्ही म्हणा जाहिरात मला करायची, लोक त्या काय ते सगळे केसर गुटखा पान तंबाखू यांच्या भरभरून ॲड करतात, आणि मी शुद्ध सात्विक गोष्टीची ॲड करू नाही, योगाची ॲड करू नाही, शुद्ध आहार कसा घ्यावा हे सांगू नाही. बोलो जुबा केसरी हे चालतं, ते सहन होतं आपल्याला, आणि मी सांगतो शुद्ध सात्विक योगिक डाएट त्याची ॲड मी करू नको. ॲड करतात सार हल्ली आचार्य खूप ॲडव्हर्टाईज करत, वाय नॉट, चांगली गोष्ट का नाही सांगायची मी तुम्हाला. त्यामुळे तुम्ही, मी तुम्हाला शिकवलं नाही ना, माझ्याकडे दिवसाला 25 पेशंट्स मी पाहतो. उत्तम चाललं आहे, धन उत्तम आहे, उत्तम घर आहेत, एक सोडून दोन दोन तीन तीन गाड्या आहेत, काय करायचं आहे, मी समाधानी आहे. ट्रस्टचं काम चालू आहे, आत्ता बसलो आहे ते, आणि उपक्रमसुद्धा आणि कोर्सेससुद्धा. हे व्रत आहे की आपल्याला जितुके काही ठावे तितुके दुसऱ्याशी शिकवावे. किमान 10,000 डिप्लोमा होल्डर आयुष्यभरात करून ठेवले ना तर शांत चित्तानी शेवटचा श्वास घेता येईल असे आमच्या चर्चा होत असतात. किमान 10,000 माणसांना मेडिकल योग समजावा जे गुरूंनी दिलाय ते ऋषी आहेत आमच्यासाठी, आणि त्या ऋषी ऋणातून मी मुक्त व्हायचं नाही, माझ्यासाठी पैसे कमवायचे आणि आनंद मानायचा घर गाडीमध्ये नाही, पुढच्या पिढीला दिलं तर पाहिजे. आणि देता आणि जेव्हा तुम्ही घेता तेव्हा काहीच दक्षिणा न घेता जर घेत असाल ते येणार नाही तुमच्याकडे. त्यामुळे हा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. मगाशी सांगितलेले ऋण, आता इथून पुढे शिकवणार असणारी योगिक प्रक्रिया, त्यानंतर 2 दिवसात सांगणारे स्वभाव परिवर्तन ध्यान, अशा काही विशेष गोष्टी ज्या ज्या अवतरतील, ज्या ज्या स्फुरतील, त्या त्या तुमच्यापर्यंत द्यायच्यात, पण त्यांनाच मिळतील ज्यांच्या अंतरामध्ये हा सेवाभाव जागृत आहे. कोणाला वाटू नये की मी आज फुलं आणतो, आज मी रांगोळी काढतो. विद्यार्थ्यांनी सुद्धा, सगळे पुरुषसुद्धा, मला असं वाटतं हे आपण आतून करावं. ही सेवा कुठेतरी रुजू होते आणि सेवेचं फल मिळालं नाही असं कधीही होत नाही. त्यामुळे सगळे सेवाभावी होऊयात, देह झिजवूयात, चंदनासारखा झिजवला गेला पाहिजे. मृत होताना असं वाटावं आपल्याला की समाधानाने कार्य केलं आहे, अनेक लोकांसाठी उदंड कार्य केलेलं आहे, आणि आता हे सोडताना शरीर मला काहीही वाटत नाही. आज एवढं जरी घेतलं, सेवा हा विषय आणि ऋणातून मुक्त होण्याचा विषय, तरी मला वाटतं खूप उत्तम सगळं तुम्ही कार्यक्रम आयोजित केलात. भरभरून ऊर्जा, भरभरून आशीर्वाद सगळ्यांचं, सगळ्यांचं, अगदी सगळ्यांचं, सगळ्या कुटुंबासहित भलं होवो, मंगल होवो, कल्याण. धन्यवाद.